नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी संकलित मूल्यमापनावर आधारित भूगोल विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा सराव पेपर अभ्यासणार आहोत। हा पेपर 16 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। प्रश्न पहिला, अ अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। एक अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते? पर्याय आहेत कोणीय अंतर, गोलार्ध, वृत्त जाळी। उत्तर आहे वृत्त जाळी। 2 कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? पर्याय आहेत कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त। उत्तर आहे पर्याय क, विषुववृत्त। ब खाली दिलेली विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। एक पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता कमी असते, हे विधान अयोग्य आहे। 2 जमिनीपेक्षा पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते, हे विधान योग्य आहे। क मी कोण ते लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। एक मी सर्व ठिकाणी सारखे नसते, उत्तर आहे हवामान। 2 मी जलबिंदूचे स्थायी रूप असते, उत्तर आहे हिम। 3 जमीन व पाण्यामुळे मी तापते, उत्तर आहे हवा। 4 तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो, उत्तर आहे तापमापक। प्रश्न दुसरा, अ नावे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। एक त्रिमितीय वस्तू, उत्तर आहे डबा, डोंगर, चंद्र, पृथ्वी। 2 भूगोलाच्या अभ्यासाची साधने, उत्तर आहे नकाशा, पृथ्वीगोल। ब एका वाक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। एक वृत्त जाळीचे उपयोग लिहा। उत्तर पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्त जाळीचा उपयोग होतो। 2 भारतातून कोणते महत्त्वाचे वृत्त जाते? उत्तर भारतातून कर्कवृत्त हे महत्त्वाचे वृत्त जाते। 3 हवेची अंगे कोणती? उत्तर तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची अंगे आहेत। प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा। हा प्रश्न 6 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। एक महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे? उत्तर समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते। महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे, त्यामुळे महाबळेश्वरचे हवामान थंड आहे। 2 ग्रीनिचच्या रेखावृत्ताची माहिती लिहा। उत्तर 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणून ओळखले जाते। जागतिक प्रमाण वेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाण वेळांशी सांगड घालणे ही ग्रीनिचच्या रेखावृत्ताची मुख्य कार्य आहेत। 3 हवामान यांमध्ये कोणता फरक आहे? उत्तर हवा व हवामान यांमध्ये पुढील प्रमाणे फरक आहे। एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय, या उलट एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय। हवेत सातत्याने बदल होतात व ते सहजपणे जाणवतात, या उलट हवामानात दीर्घकालाने बदल होतात व ते सहजपणे जाणवत नाही। याप्रमाणे तुम्ही हवा व हवामान यातील फरक लिहू शकता। 4 समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते, कारण काय? उत्तर समुद्र किनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत जाते। हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे हवेतील आर्द्रता म्हणजेच ओलसरपणा वाढते, त्यामुळे समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते।
5 खालील आकृतीत कोन मापकाचा वापर करून महत्त्वाचे वृत्ती काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा. तर खाली एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला महत्त्वाची वृत्ते काढून त्याची अंशात्मक मूल्ये लिहायची आहेत. तर खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या आकृतीत महत्त्वाची वृत्ते काढून त्यांची अंशात्मक मूल्ये लिहायची आहेत. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी प्रथम सत्र परीक्षा भूगोल विषयाचा सराव पेपर अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आमच्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.